नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न ॲट होम या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलच्या माध्यमातून आपण गणितीय अवघड संकल्पना सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. त्याच रीतीने इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारीसुद्धा आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून करायची आहे. व्हिडिओच्या या भागामध्ये आपण कालमापनावर आधारित उदाहरणे पाहूया. यामध्ये बेरीज, वजाबाकी, त्याच रीतीने कालमापनाच्या एककांचे परस्पर रूपांतर आणि दशांश पद्धतीने लेखन या सर्व बाबींचा आपण उहापोह करणार आहोत. सुरुवातीला पाहूया बेरीज. दिलेले उदाहरण आहे 2 तास 30 मिनिटे अधिक 4 तास 45 मिनिटे. यामध्ये तास आणि मिनिटे अशी विभागणी करून आपण उदाहरणाची मांडणी करून घेऊया. 2 तास 30 मिनिटे अधिक 4 तास 45 मिनिटे अशी रचना केल्यानंतर मिनिटांची आधी बेरीज करूया. 30 अधिक 45 बरोबर 75 मिनिटे तर 2 आणि 4 बरोबर 6 तास. अशा रीतीने 6 तास 75 मिनिटे ही बेरीज मिळाली, परंतु 75 मिनिटे बरोबर 1 तास 15 मिनिटे. म्हणून 15 मिनिटे मिनिटांच्या घरामध्ये लिहूया आणि 1 तास तासाच्या घरामध्ये हातचा देऊया. यामध्ये 15 मिनिटे आपण मिनिटाच्या घरामध्ये लिहितोय, तर 1 तास आपण तासाच्या घरामध्ये हातचा दिला. अशा रीतीने हातचा 1 तास आणि सुरुवातीचे 6 तास मिळून 7 तास होतील. 7 तास 15 मिनिटे ही बेरीज मिळाली. वजाबाकी करा. 3 तास 10 मिनिटे वजा 2 तास 40 मिनिटे. अशा रीतीने या उदाहरणाची मांडणी आपण उभ्या पद्धतीने करून घेतले. तास आणि मिनिटे, 3 तास 10 मिनिटे वजा 2 तास 40 मिनिटे. यामध्ये मिनिटांची वजाबाकी आधी करावी. 10 मिनिटातून 40 मिनिटे वजा करता येत नाही, म्हणून 1 तास मोकळा करून त्याची 60 मिनिटे केली. 10 ही संख्या 40 पेक्षा लहान आहे, त्यामुळे वजाबाकी होत नाही. अशा वेळी 10 ला खोडून आपण वर लिहून घेऊया. आपल्याकडे 3 तास आहेत, त्यातील 1 तास आपण मोकळा करूया, म्हणजे आपल्याला 60 मिनिटे मिळतील. 3 तासातील 1 तास आपण मोकळा केला, म्हणजे आपल्याकडे राहतील 2 तास. म्हणून आपण 3 ला खोडून वरती 2 लिहिले. अशा रीतीने आत्ता मिळालेले 60 मिनिटे आणि सुरुवातीची 10 मिनिटे यांची बेरीज करूया, म्हणजे 60 आणि 10 70 मिनिटे झाली. आता 70 मिनिटांमधून 40 मिनिटे वजा करूया, वजाबाकी मिळेल 30 मिनिटे. आणि 2 तासांमधून 2 तास वजा केल्यास 0 शिल्लक राहतील. अशा रीतीने आपण 1 तास सुट्टा केला, म्हणजेच आपल्याला 60 मिनिटे मिळाले. अशा रीतीने हातचा घेऊन आपण ही वजाबाकी केलेली आहे. अमृताने 3 तास 40 मिनिटे बसने व 1 तास 45 मिनिटे मोटार सायकलने प्रवास केला, तर तिने एकूण किती प्रवास केला? यामध्ये एकूण प्रवास विचारलेला आहे, त्यामुळे आपण तास आणि मिनिटे अशा रीतीने रचना करून या दोन्ही संख्यांची बेरीज करूया. अमृताने 3 तास 40 मिनिटे बसने प्रवास केला, तर 1 तास 45 मिनिटे मोटरसायकलच्या प्रवासाचा वेळ आहे. तास आणि मिनिटांची रचना केल्यानंतर बेरीज करूया. सुरुवातीला आपण मिनिटांची बेरीज करूया. 40 अधिक 45 बरोबर 85 मिनिटे. 3 अधिक 1 बरोबर 4 तास. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 85 मिनिटांचे तास आणि मिनिटे अशी रचना करूया. 85 म्हणजेच 60 अधिक 25 मिनिटे. यातील 60 मिनिटांपासून आपल्याला 1 तास मिळतो. तो 1 तास आपण तासाच्या घरामध्ये हातचा देणार आहोत. आता राहिली 25 मिनिटे. ती 25 मिनिट मिनिटांच्या घरामध्ये लिहून घेऊया. अशा रीतीने 25 मिनिटे आणि 1 तास आपण हातचा देऊया. अशा रीतीने 4 तास आणि हातचा आलेला 1 तास मिळून झाले 5 तास. एकूण प्रवासाचा वेळ झालाय 5 तास 25 मिनिटे. म्हणून अमृताने एकूण 5 तास 25 मिनिटे प्रवास केला. अब्दुलने संगणकावर काम करण्यास सकाळी 11 वाजता सुरुवात केली व दुपारी 3:30 वाजता त्याचे काम संपले, तर त्याने किती वेळ काम केले? यामध्ये
अब्दुलने 11 वाजता सुरू केलेले काम दुपारी 3:30 वाजता संपविले, म्हणजेच आपल्याला या दरम्यानचा कालावधी काढायचा आहे. आपण हे गणित दोन पद्धतीने सोडवू शकतो. सुरुवातीला पाहूया रीत नंबर 1. सकाळी 11 ते दुपारी 12 पर्यंत म्हणजे 1 तास, दुपारी 12 ते 3:30 पर्यंत म्हणजेच 3 तास 30 मिनिटे, म्हणजे एकूण वेळ 4 तास 30 मिनिटे. आता आपण दुसरे रीत पाहूया. 24 तासी कालमापनाप्रमाणे सकाळी 11 म्हणजेच 11:00 मिनिटे आणि दुपारी 3:30 म्हणजेच 15:30 मिनिटे फरक काढण्यासाठी वजाबाकी करूया. अशा रीतीने तास मिनिटे अशी रचना करून मोठी संख्या वर लिहूया. 15 तास 30 मिनिटे वजा 11 तास 0 मिनिटे. 30 मिनिटांमधून 0 मिनिटे वजा केल्यास 30 मिनिटे राहतात. 15 तासांमधून 11 तास वजा केल्यास 4 तास राहतात. अशा रीतीने 4 तास 30 मिनिटे मिळाली. या दोन्ही रीतीने आपण हे गणित सोडवू शकतो. यापुढील उदाहरण आपण पाहूया. अर्णव मध्यान्हपूर्व 10:30 वाजता अभ्यासाला बसला व मध्यानोत्तर 1:45 वाजता अभ्यास पूर्ण करून उठला, तर अर्णवने किती वेळ अभ्यास केला? यामध्ये आपल्याला मध्यान्हपूर्व व मध्यानोत्तर या शब्दांचा अर्थ समजून घ्यायचा आहे. मध्यान्हपूर्व म्हणजेच दुपारी 12 आधीची वेळ, तर मध्यान्होत्तर म्हणजेच दुपारी 12 नंतरची वेळ. पाहूया आपण. मध्यान्हपूर्व म्हणजेच अँटी मेरिडियम, ज्याला आपण AM असं लिहितो. मध्यान्हपूर्व 10:30 म्हणजे सकाळचे 10:30 AM. तर मध्यान्होत्तर म्हणजेच पोस्ट मेरिडियम, याला आपण संक्षिप्त रूपामध्ये PM असं लिहितो. मध्यान्होत्तर 1:45 म्हणजेच दुपारनंतरचे 1:45 PM बरोबर 24 तासी घड्याळानुसार 13:45. आपल्याला या दरम्यानचा कालावधी काढायचा असल्यामुळे इथे सुद्धा आपल्याला वजाबाकी करावी लागेल. मांडणी करून घेऊया तास आणि मिनिटे मोठ्या संख्येवर. म्हणून 13 तास 45 मिनिटे वजा 10 तास 30 मिनिटे अशी रचना केल्यानंतर मिनिटांमधून मिनिटांची वजाबाकी करूया. 45 वजा 30 बरोबर 15 मिनिटे. तासांमधून तासांची वजाबाकी करूया. 13 वजा 10 बरोबर 3 तास 15 मिनिटे अर्णवने अभ्यास केला, म्हणून अर्णवने एकूण 3 तास 15 मिनिटे अभ्यास केला. विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण कालमापन या घटकाविषयी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.